सांबार करणार आहोत, त्यासाठी थोडी मुगाची डाळ आणि 2 वाटी तुरीची डाळ ही अशी शिजून टोमॅटो घालून शिजून घेतली आहे, आणि उभा बारीक उभा चिरलेला पातळ कांदा, लसूण, कढीपत्ता, जिरा, मोहरी, बारीक चिरलेली स्वच्छ धुऊन ठेवलेली कोथिंबीर, परत घरगुती केलेली धना पावडर, सांबार मसाला, लाल काश्मीरी तिखट, काळं तिखट, हळद, चवीपुरतं मीठ आणि हिंग, कढई तापवायला ठेवलेली आहे, मी ते गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. सर्वप्रथम जिरं मोहरी घालून घ्यायचं. जिरं मोहरी छान तळतळली की हिंग टाकायचं. कांदा घालून घ्यायचं, लसूण घालायचं, लसूण झालं की कढीपत्ता घालायचा खूप सारा. असं तडतड आवाज आला पाहिजे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं लसूण भाजून घ्यायचं. कांदा उभा चिरलेला टाकायचा. कांदा परतत असताना थोडं मीठ घालायचं, म्हणजे कांदा छान परतला जातो, गुलाबी रंग येतोपर्यंत छान परतायचं. आपला कांदा छान गुलाबी परतून झालेला आहे. आता सर्वप्रथम हळद आणि काळं तिखट असं मिक्स घालायचं. हे सगळे मसाले घालायचे, थोडी धना पावडर, सांबार मसाला एवढेचा, लाल तिखट, हे असं छान मिक्स करून घ्यायचं. मग यात थोडी थोडी डाळ घालायची तुम्हाला हवी तेवढी.
ओके आता हे असं हलवून घ्यायचं छान. बघा कलर किती छान आला काळा मसाला घातला. आता ह्यात गरम पाणी घालायचं. गरम पाण्याने सांबारला चव छान येते आणि तरी पण छान येते. तरीदार सांबार होतो छान. अजून थोडं पाणी घालायचं तुम्हाला हवं तेवढं. गूळ घालायचा थोडा. थोडं मीठ घालायचं पुन्हा. कोथिंबीर घालायची आणि चांगलं उकळून द्यायचं सांबार. आपलं सांबार छान उकळलं आहे. आता गॅस बंद करायचा. गरमागरम सांबार तयार. त्यात ढोकळा आणि शेवग्याची शेंग आणि थोडंसं रंग बारीक करून शिजून घेतलेलं सेपरेट ते वरून टाकायचं. सांबार उकळलं ना सेपरेट शिजून घेऊन वरून टाकायचं तर सांबारला टेस्ट छान.